सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊया देशातील विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये। राजधानी दिल्लीत देशातील पहिली पूर्णपणे स्वयंचलित चालकविरहित मेट्रो ट्रेन सोमवारपासून सुरू झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा हिरवा कंदील दाखवलाय। दिल्ली मेट्रोच्या मजंटा लाईनवर ही मेट्रो धावणार आहे। यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील उपस्थित होते। शेतकरी आंदोलनात टिकरी सीमेजवळ पंजाबमधील एका वकिलाने आत्महत्या केली आहे। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी तसेच त्यांना होणाऱ्या त्रासासाठी आपण बलिदान देत असल्याची त्यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे। पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे असेही चिठ्ठीत नमूद करण्यात आलं आहे। केजरीवाल नव्या कृषी कायद्यांबाबत शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी सरकारच्या प्रतिनिधींनी खुली चर्चा करावी असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संघटक अरविंद केजरीवाल यांनी सरकारला दिले आहे। केजरीवाल यांनी सिंघू सीमेवर कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देऊन शेतकऱ्यांना संबोधित केलंय। यापूर्वी एकदा त्यांनी आंदोलकांची भेट घेऊन या आंदोलनाला पाठिंबा देखील दिला होता। देशाच्या विविध भागांमध्ये झालेल्या स्थानिक आणि पंचायत निवडणुकींच्या निकालाबाबत माहिती देण्यासाठी भाजप नेत्या आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज पत्रकार परिषद घेतली। इराणी यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय। सध्या विविध देशांमध्ये कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रत्यक्ष लसीकरण किंवा लसीकरणाचे नियोजन सुरू झाले असल्याने वर्षभरात कोरोनाची दहशत संपुष्टात येण्याची आशा बाळगली जाऊ लागली आहे। मात्र या काळातील न्यू नॉर्मलमध्ये मोबाईल ॲप्लिकेशनवर आधारित वॅक्सिन पासपोर्ट आणि कोरोना निगेटिव्ह असल्याचे डिजिटल पुरावे अनिवार्य असू शकतात। सुपरफास्टमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्यातील प्रत्येक गावातील उत्तम बातमी, जिल्ह्याची खबर बातमध्ये रोज सायंकाळी 7 वाजता फक्त न्यूज 24 सह्याद्रीवर। विश्रांतीनंतर पाहूयात पुढील बातम्या। शिवसैनिकांनी मुंबईतील ईडी कार्यालयासमोरच भाजप प्रदेश कार्यालय म्हणून बॅनर लावले आहेत। सेना भवन समोर महिला शिवसैनिकांची ईडी व भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवल्यानंतर शिवसैनिक आता आक्रमक झाले आहेत, त्यामुळे आगामी काळात भाजप विरुद्ध शिवसैनिक लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या 135व्या वर्धापन दिनाला भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांनी पक्षाच्या महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत सोमवारी सकाळी थेट काँग्रेस भवनात हजेरी लावली आहे। प्रेम नसले तर नसू द्या, पण वैर नको, ही पुण्याची खरी संस्कृती आहे असे म्हणत बापट यांनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्यात। राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना एसटी महामंडळाला केवळ 500 कोटीचा तोटा होता। शिवसेनेचे तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात हा तोटा 5,500 कोटींवर गेला। रावतेंनी एसटी महामंडळात खासगीकरणाचे फॅड आणले असा आरोप इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केले। करीमा बेगम यांचे निधन। भारतीय संगीत क्षेत्रातील आघाडीचं नाव असणाऱ्या AR रेहमान यांची आई करीना बेगम यांचं निधन झालंय। सोमवारी चेन्नई त्यांनी अखेरचा श्वास घेतला। रेहमान यांनी ट्विटरवर आईचा फोटो पोस्ट करत निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिलाय। भारताचा कर्णधार विराट कोहलीची सोमवारी ICC दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे, त्यामुळे विराटने सर गारफील्ड सोबर्स या मानाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची घोषणा केली आहे। सह्याद्री सुपरफास्टमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।